पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. डाव पलटलाय, माझे सगळेच फासे योग्य पडतायत. माझं काही वाईट व्हायचं असतं तर आधीच झालं असतं, पण आता आता कोणीही माझं काहीही बिघडवू शकत नाही. नेत्राची त्रिनयना देवी सुद्धा नाही, कारण या घरातली देव मी आहे. जन्म, मृत्यू, भूत, भविष्य या सगळ्याच्या पलीकडे गेली आहे मी आता. साठी सगळीच दार बंद झाली. तू कितीही आदळापट केलीस तरी काहीच होणार नाही. चल, माझ्या सोबत चल, आपण निघूया इथून. इथे थांबून काय करतेस? काय घडलं नाही, काय घडणारही नाही. तूही माझ्यासारखीच झाली आहेस. चल, हे दार तुझ्यासाठी बंद झाले, पण यमाईने तिचं दार उघडलंय तुझ्यासाठी. चल. मी जिवंत आहे, मरणाने माझी स्वप्न पूर्ण व्हायची आहेत. माझी स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी जिवंत राहणार. मरणार नाही. स्वप्नात जागी हो आणि बघ. काय अवस्था झाली तुझी. शेखर लांब.
आजी चहा टाकू तुमच्यासाठी? नाही नको. आजी तुम्ही बरे आहात ना? नाही माहित नाही मला. मला सांगा ना, मगाशी रुपालीबाई साहेब काय म्हणत होत्या? आजी सांगा ना. मिस्टर कारेकर, एकच गोष्ट किती वेळा सांगायची तुम्हाला? हो मीच सांगितलं होतं ती मीटिंग प्लॅन करायला, पण मीच सांगतोय संध्याकाळी पोस्टपोन करा ती मीटिंग. बाकीची सुद्धा कामं आहेत मला. आणि लीगल टीमला सांगा पेपर वर्क लवकर कम्प्लीट करायला, नाहीतर ते प्रोजेक्ट जाईल आपल्या हात. इतक्या स्लो काम करत राहिले ना तर कंपनी बंद पडेल अशा. साहेब कॉफी देऊ तुम्हाला? आई 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 सावकाश 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 काय झालं? आई 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 तू तिकडे चल. आई काय झालं? आई आई ये हळूहळू ये तू तू इकडे पली ये बस 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 इथे बस बस बस. काय झालं काय झालं? का घाबरलीस एवढी? बघत काय बसलीस? पाणी आण ना लवकर चाल. काय होतंय? शांत शांत शांत. काय झालं काय झालं? आई काय झालंय नक्की? शांत पाणी पी, पाणी प्यायलं नक्की बरं वाटेल तुला. पाणी घे, पाणी घे, पाणी बरं वाटेल तुला. सावकाश सावकाश. शांत. काय झालं एवढं घाबरायला? काय झालं घाबरायला? मी आहे ना. हा हॅलो. हा हा हे बघा, मी ती जमीन पाहिली आहे. हो ते पेपर्स बघून घ्या, मला नंतर काही प्रॉब्लेम नको आहेत. हा आणि पुढची अपडेट देत जा. चला ठेवतो फोन. काय झालं काय केलं तुम्ही आता? काय झालंय काय? कमॉन आता हे सगळं करून तुम्ही मलाच प्रश्न विचारताय? अरे तू कशाबद्दल बोलतोयस? तुम्ही आईला काय केलं आता? मी काय केलंय तू? अच्छा तिने तुला काहीतरी सांगितलं वाटत? अरे एक नंबरची नाटकी बाई आहे ती, काही बोलते कसंही वागते. मी तर म्हणतो तू तिला एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जा. काय बोलताय तुम्ही? ओ अच्छा, आता हा प्लॅन आहे का तुमचा? म्हणजे आईला त्रास द्यायचा, तिला टॉर्चर करायचं आणि वर तिला सायकोलॉजिकल केस म्हणायचं. शेम ऑन यू मिस्टर राजाध्यक्ष. मला लाज वाटते तुम्हाला माझे वडील म्हणायला. मला सांगा तुम्ही काय केलंय तिला? ती का घाबरली एवढी? अरे मी काय केलंय? तीच विचित्र वागते, एकदम घाबरते काय, अंगावर धावून येते काय, काही बडबडते काय, आणि तू मला काय विचारतोयस? मी तिला काहीही केलेलं नाहीये.
अरे तिला जाऊन विचार ना तिला काय झालंय ते. तिला नीट बोलताही येत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतो. अरे नाटकी बाई आहे ती. टीना. ए बाई आत ये आणि सांग मी तुला काय त्रास दिलाय सांग याला. आधी काही नाही झालंय म्हणजे शेखरने काही नाही केलंय तू नको लक्ष देऊस. आई लक्ष कसं नको देऊ तू आता खाली कशी आली होतीस किती घाबरली होतीस तू. मी बरी आहे मी आता तू जा जा तू. आई तुला काहीही लागलं तर मला सांगशील मला हाक मारशील आणि कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये मी आहे तुझ्या बरोबर. कधी लागलं अनिल चल लाव. वाघीण जखमी झाली आहे आणि जखमी वाघीण जास्तच धोकादायक असते. आता हा छोटासा व्रण या तमाशातला शेवटचा घाव ठरणार. बाबा मी सगळी इन्फॉर्मेशन काढली पण काही कळत नाहीये. बंटी मामा ज्या एरियामध्ये राहायचा तिथे तो कधी कोणाशी बोलला नाही कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता असं कसं होईल. बाबा मी खरंच सांगतोय मी विचारलं तिथे पण तो कधी कोणाच्या घरी गेला नाही किंवा कोणी त्याच्या घरी आला नाही. काय जोपर्यंत अधोक्षक सापडत नाही तोपर्यंत रुपालीच्या मनात काय चाललंय ते आपल्याला कळणार नाही. त्याला शोधावंच लागेल. हो बाबा पण कसं म्हणजे काही काहीच कळत नाही काही लिंकच लागत नाही. आपण पोलिसांची मदत घेतली तर. पोलिसांची मदत नाही त्यांना आपण काय सांगणार काय म्हणजे अध्यक्षाला आपण का शोधतोय त्यांना काही सांगता नाही येणार. नाही म्हणजे आपण पोलिसांना हे सांगू शकतो ना की बंटी मामा हरवलेत कारण तसाही त्यांचा फोन लागत नाहीये त्यांची काही माहिती नाहीये त्यामुळे आपण पोलिसात तक्रार नोंदवू शकतो किंवा मग ते हरवलेल्या माणसांची माहिती देतात त्यांना बक्षीस असतात तसं काहीतरी करू शकतो. तसं करता येईल कदाचित. अध्यक्ष जिकडे लपून बसलोय तिकडे तू घाबरून बाहेर येईल स्वतःहून. राईट बाबा ऍक्च्युली इट्स अ गुड आयडिया. ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. साहेब आपल्याला इंद्राणीताईंना सुद्धा शोधावं लागेल. इंद्राणीताई आणि बंटी मामा एकाच वेळी गायब झाल्यात याचा अर्थ रुपालीबाई साहेबांच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू आहे आणि त्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर इंद्राणीताईंना शोधावंच लागेल. यावेळेला काहीही झालं तरी रुपालीची खेळी कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ द्यायची नाही. ठीक आहे आपण उद्या बोलूया. चल रे.
अरे शेखर, जरा बघतोस का इंद्राणी फोन उचलत नाहीये. आई, तू त्याला कशाला फोन करतेस? अरे तू बघ ना फोन करून, माझ्यावर रागवली असेल म्हणून कदाचित उचलत नसेल. आई माझं ऐक, तू त्यांना फोन करू नकोस. अरे असं कसं म्हणतोस तू? तू बघतोयस ना इंद्राणी गेल्यापासून घरात काय काय घडलंय ते. हे बघ, तू काळजी करू नको, सगळं ठीक आहे. खरंच तुला असं वाटतंय सगळं ठीक आहे म्हणून? इंद्राणी घरात होती ना तेव्हा खूप चांगले बदल दिसत होते. मला तर वाटलं आता सगळं व्यवस्थित होणार, पण ती घरातून गेली आणि पुन्हा. असं काही नाहीये आई. असंच आहे, तुला कळत नाहीये. रुपाली हेच म्हणत होती. आई, तुला हे रुपाली म्हणाली आणि तुला तिचं म्हणणं पटलं? आई, तू रुपालीचं काही ऐकू नकोस आणि तिच्यावर विश्वास तर अजिबात ठेवू नकोस. तुला माहिती ना तिच्याबद्दल तरी. बरोबर आहे शेखर, पण काही काही प्रश्न ना पुन्हा पडतायत. आता आपण अनुभवलं, इंद्राणीने आपल्या मनातलं अचूक ओळखलं, मग तिने रुपालीच्या मनातलं सुद्धा अचूकच ओळखलं असणार. एवढं घरात होऊन सुद्धा रुपाली आपल्या घराच्या भल्याचाच विचार करते असं कसं होईल? आई, मी तुला. हे बघ शेखर, माझ्या कलानं काही गोष्टी घे. माझा इंद्राणीवर पूर्ण विश्वास आहे, ती आपल्याशी खोटं बोलणार नाही. आपलं काही चुकत नाहीये ना? मला वाटतं आपण काही गोष्टींचा ना फेरविचार करायला हवाय. घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही रुपाली. वेदना सहन कर. स्वप्न पूर्ण करायची आहेत ना, सहन वेदना कर. दुसऱ्याला वेदना दिल्यास वाटत स्वतः सहन कर, मोठं फळ मिळणार. How dare you? हात कसा लावला तुम्ही आईला? अरे मी ते. अरे शेखर, काय केलं रे? आई, मी खरंच काय केलं नाही. खोटं नका बोलू तुम्ही, सगळं क्लिअर दिसतंय. अरे पण माझं ऐकून तर घे. काही ऐकून घ्यायचं नाही मला तुमचं, बास झाला आता.
बाबा तुम्ही मला सांगा काय काय झालंय. अरे तेजस्वी खरंच काही केलं नाहीये. अरे तिने स्वतःच स्वतःला का मारून घेईल ती. थांब ना अद्वत, ऐकून घे ना आधी. तेजस तू मध्ये पडू नकोस. यू स्टे आउट ऑफ इट. त्यांनी माझ्या आईला मारलंय ना, मग मी बघेन काय करायचं ते. तू मध्ये नाही पडायचं. मी मध्ये बोलत नाहीये, पण तू डायरेक्ट कन्क्लुजनला का पोहोचतोय. तू इकडे हे बघ, दिसतंय ना तुला.